शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, सुरत महाराष्ट्र का लुटत आहे? उद्धव ठाकरे यांचा सवाल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला चढवला. आम्ही सर्व जागा लढवत आहोत आणि जिंकण्याच्या ईर्षेने लढत आहोत. आमच्या 48 जागा जिंकून येतील आम्हाला विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर सांगलीत विशाल पाटील हे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार नाहीत. त्यांनी बंडखोरी केलेली आहे, काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचा पहिला विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. गद्दारांना सुरत सुरक्षित का वाटली? ज्या महाराजांनी सुरत लुटली ती सुरत महाराष्ट्र का लुटत आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे हे नांदेडमध्ये आले होते, मात्र वेळेच्या अभावी त्यांना सभा घेण्याऐवजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नवीन चेहरे पुढे येत आहेत. त्यांनी ज्यांची वाट अडवून ठेवली होती त्यांना आता संधी मिळत आहे. आमच्याकडेही काही सुभेदाऱ्या निर्माण झाल्या होत्या, ते गेले आणि नवीन लोकांना संधी मिळाली. तसंच अशोक चव्हाण तिकडे गेल्याने काँग्रेसला नवचैतन्य निर्माण झालं आहे. ते मोठे नेते मोठे झाले की जनता कधीच गद्दार होत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आदर्श घोट्याचा निकाल अजूनही लागलेला नाही. त्यांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतलं आणि राज्यसभेत पाठवलं. अशोक चव्हाण यांनी शहीदांच्या कुटुंबाला फसवलं, असं तुम्ही तेव्हा म्हणत होता. याचा अर्थ तुम्ही शहीदांना फसवणाऱ्या लोकांमध्ये सामील आहात, असा टोला त्यांनी लगावला आहे. नक्कीच जाते. आणि सुरत हे काय केंद्र मला कळत नाही. गद्दार पण पहिले सुरत त्यांना सुरक्षित का वाटली? ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती ती सुरत महाराष्ट्र का लुटते? महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करते, मात्र एक हा का आता चाललंय ना एक अपवाद आहे तो सांगलीचा विशाल पाटील, पण तो महाविकास आघाडीचा नाहीये. त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि मला वाटतं काँग्रेस त्यांच्यावरती कारवाई करेल. अरे माझ्यापेक्षा त्यांचं मत का नाही विचारत? मी काय मत व्यक्त करणार? जे तुमचं मत आहे तेच माझं मत आहे. म्हणजे हे खरं आश्चर्य आहे की त्यांनी त्यांच्या क्लिप्स आहेत, आदर्श नावाची सोसायटी निर्माण केली आणि शहीद परिवारांचा अपमान केला, त्यांची फसवणूक केली, त्या आदर्श घोटाळ्याचा निकाल लागलेला नाही. आता परत ज्या अर्थी त्या अर्थी असं जर का लावायचा झाला तर ज्या अर्थी अशोक रावांना त्यांनी भाजपात घेतलं, अगदी थेट राज्यसभेत पाठवलं आणि त्यांचं बरंचसं कोडकौतुक त्यांनी व्यासपीठावर केलं, तेव्हा तर त्यांनी कमाल केली की पुट्टपर्ती साईबाबांचा त्यांनी एक संदर्भ दिला, तिथे ओळख झालेली. आणि मोदीजी जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हापासून शंकररावजी चव्हाण हे राजकारणात होते, पण एवढी मोठी पदं भूषवूनसुद्धा एवढी विनम्रता मी पाहिली नाही. तर ती विनम्रता पाहिली ती स्वतः जर का बाणवली तर अधिक बरं होईल. आणि याचा अर्थ आता असा आहे की तुम्ही जर का तेव्हा म्हणाला होतात की शहीदांच्या परिवाराला फसवलं, तर त्या फसवणुकीमध्ये भाजप आता सामील झालाय, असंच माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे. रिपोर्ट SBN मराठी नांदेड.